नमस्कार बालमित्रांनो नमस्कार पालकांनो मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण जीवन कौशल्य या विषयावरती माहिती घेतली होती तर आता आपण जीवन कौशल्यांवरती एक मजेशीर ॲक्टिव्हिटी करणार आहोत जसं की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपली आई ज्यावेळी बाजारात जाते त्यावेळी काही वस्तू आणते भाज्या फळं म्हणा हा? तर त्या कशा आपण काढतो फ्रीजमध्ये ठेवतो भाज्या असतील तर आपण त्या आई धुते आपण कुठे जे बास्केट म्हणा काय म्हणा आई आपल्याला जिथे जागा दाखवते तिथे आपण त्या, त्या वस्तू ठेवतो तर त्या आणलेल्या भाज्या आपण तशाच ठेवतो का नाही तर काय करतो त्या वेगवेगळ्या करतो तर इथे पहा तशाच प्रकारे मी इथे भाज्या घेतल्यात बघा इथे मी काकडी घेतली आहे ही मिरची घेतली आहे बघा इथे टॉमॅटो लिंबू हे एकत्रच घेतलंय पहा मी तर आता ह्या भाज्या तशाच ठेवा ठेवायच्या का ना तर नाही त्या आपण वेगवेगळ्या करायला बघणार आहोत तर इथे पहा मी ह्या दोन काकड्या अशा बाजूला ठेवल्यात पहा आता मी ह्या दोन मिरच्या घेतल्या त्या अशा बाजूला ठेवल्या आता इथे पहा हे आहे लिंबू ते सुद्धा मी एका बाजूला ठेवलं आहे आणि आता हे राहिले टोमॅटो आता इथे ह्या थोड्या भाज्या दाखवल्यात पण आता जेव्हा पण बाजारातून आणतो त्या एकत्र अशा आपल्या नाही म्हटलं तरी भरपूर भाज्या असतात मग त्याच्यामुळे काय होतं की हे बाजूबाजूला आपण ठेवायचं आहे त्याने काय होतं की आपल्याला त्या वस्तू पटकन मिळतात हेच झालं भाज्यांचं वर्गीकरण काय झालं हे भाज्यांचं वर्गीकरण वर्गीकरण म्हणजेच काय वेग वस्तू वेगवेगळ्या करणे तर आता बघा हे लिंबू कांदा टोमॅटो काकडी हे आता आपण वेगवेगळं ठेवलं म्हणजेच काय केलं त्यांचं वर्गीकरण केलं आणि आता हे मी ताटात दाखवलं आहे तशाच प्रकारे आपण त्या आपल्या बास्केटमध्ये आपण ते ठेवू थे शकतो धन्यवाद मुलांना